विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट कितवा दिवस आहे रे आजचा आपला? काय झालंय माहितीये का, की कितवा दिवस आहे कॉमेंट मध्ये तुम्ही मला सांगा. मध्ये एक दोन दिवस आपण काय केलं की टार्गेट दिलं होतं, पण दिवसभरात मी व्हिडिओ ते अपलोड केले होते. म्हणजे तुम्हाला सांगू काय, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे ना, मी फिजिक्स मध्ये जवळजवळ जे काही 20-25 लॉज आहेत ना, सगळे ते लास्ट व्हिडिओ मध्ये मी दिलेत. ते पण म्हणजे आपलं टार्गेटच आहे. केमिस्ट्रीच्या पहिल्या टॉपिक पासून 6व्या टॉपिक पर्यंतचे सगळे प्रश्न दिलेत बरं का, एकाच व्हिडिओमध्ये दिलेत. तेही आपला टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. मग तुमच्या लक्षात आलं का की एके दिवशी सकाळी 5 वाजता मी टार्गेट असं थंबनेलवर टाकायचं विसरतोय मी, म्हणूया आपण. टायटलमध्ये राहतंय की थंबनेल टार्गेट म्हणूया आपण, पण टार्गेट मी तुम्हाला देतोय बरं का. आता मला ना तुमच्या सेमिस्टरचा काही विचार करायचा नाहीये बरं का. म्हणजे आता रोज तर मी तुम्हाला सांगतोय काही ना काहीतरी गोष्टी करायला, आज पण सांगणार आहे तुम्हाला मी. बर, आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, त्यात गोष्टी बऱ्याचशा आहेत बरं का. मला ना फक्त 8 रिॲक्शन्स आज पाहिजेत. 8 रिॲक्शन तुमच्याकडून क्लिअर करून हवे आहेत. दिवसभराचं टार्गेट वेगळं, मी अगोदर फिजिक्सचे लॉस जे दिले ते ऍड एनी कॉस्ट विथ न्यूमेरिकल तुम्हाला करायचे, त्यामुळे अख्खा दिवस त्याला लागेल हे लक्षात घ्या. ओके, बर मग आता काय देऊया टार्गेट मी तुम्हाला सांगतो. मी इथं लिहितोय शुगर. ओके, मी इथं लिहितोय स्टार्च. ओके, काय फॉर्म्युला आहे त्याचे सांगा बघू. C12H22O11 शुगर. स्टार्च मध्ये C6H10O5 आहे. ओके, या दोघांचं इथं मी हायड्रोलिसिस केलं, सीर हायड्रोलिसिस. मला जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे C6H12O6 ग्लुकोज. मग ग्लुकोजच्या प्रिपरेशनच्या फक्त 2 रिॲक्शन्स आहेत रे, सगळ्यात सोप्या रिॲक्शन्स आहेत. फक्त यांचे फॉर्म्युले तुम्हाला येऊ देत, त्यात H2O ऍड करा. ओके, फक्त काय होईल, शुगरचं हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला ग्लुकोज तर मिळेल, पण त्याचबरोबर फ्रुक्टोज पण मिळेल, की त्यांना सेपरेट करणं पुन्हा कठीण आहे थोडस, ते अल्कोहोल वगैरे ऍड करावं लागेल, ठीक आहे. पण जर स्टार्चचं जर मी हायड्रोलिसिस केलं तर मला ग्लुकोजच मिळतंय. म्हणजे ही इंडस्ट्रियल मेथड आहे, मोठ्या प्रमाणावर ही लॅब मधली मेथड आहे ग्लुकोज तयार करण्याची. पण ग्लुकोजचे मला अजून रिॲक्शन हवे आहेत. ग्लुकोजच्या 3, 4, 5, 6 रिॲक्शन. ग्लुकोजचे रिॲक्शन HI बरोबर N हेक्झेन तयार होईल. ग्लुकोजचं ना ऑक्सिडेशन, मग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ग्लुकोजचं फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन, मग ग्लुकोज पेंटा ऍसिटेट तयार होतो त्याच्यामध्ये. ग्लुकोजची HCN बरोबर रिॲक्शन, ग्लुकोज सायनोहायड्रिन तयार होतं. मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकमध्ये फिनॉल नंतर ग्लुकोजच्या रिॲक्शन करायच्या, एवढ्याच रिॲक्शन आहेत, त्यात काहीही चेंजेस होत नाही. त्यात काही प्रायमरी सेकंडरी टर्शरी असली काहीही नाहीये. लक्षात आले तुमच्या? बघ, तुम्ही म्हणाल सर हा टॉपिक आमचा अजून झाला नाही, काही इश्यू नाहीये, करायचं आहे तुम्हाला. मोस्ट ऑफ द केसमध्ये बऱ्यापैकी पेपरमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. मग आजचं टार्गेट काय आहे? ग्लुकोजच्या फक्त 8 रिॲक्शन नाही, मी तुम्हाला सांगतो सतत अभ्यास करत राहायचंय. फिजिक्सचे लॉज करायचे आहेत, केमिस्ट्री मधले प्रश्न करायचे आहेत, आणि मॅथ्सच्या बाबतीत सांगतो वेक्टरचे थेरम पहिला करा बळानो, कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे थेरम पटकन होतात, केलेले आहेत, कमी आहेत, पण वेक्टर जास्त प्रॉपर्टीज आहेत बरं का त्याच्यामध्ये. बरं, मग आता काय होतंय, सेमिस्टर तुमच्या सुरू झालेत का ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा बरं का. आणि त्याचा प्लीज प्लीज तणाव घेऊ नका, खूप आनंदी जीवन जगायचं आपल्याला, अभ्यास करत कष्ट घेत, प्रॉपर प्लॅन न जायचं आपल्याला. कुणाचाही फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास परफेक्ट नाहीये हे लक्षात घ्या. माझ्या एक्स्ट्रॉर्डिनरी स्टुडंट आहेत, करतात ते अभ्यास मी बघतोय. काय होतंय माहितीये का, की पालकांना असं वाटतंय आपण एक्सक्यूजेस देतोय की नाही पूर्ण अभ्यास होत, पण रियालिटीमध्ये 12th स्टँडर्डचा सिलेबस खूप जास्त आहे, आणि JEE तुम्ही तयारी करत असाल तर खूपच जास्त पोर्शन आहे. मी मान्य करतो, मला माहितीये, ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारखा टॉपिक घ्या, त्याचे PYQs बघा. ओके, 400-500 PYQs मिळतील तुम्हाला, मग ते सॉल्व्ह करण्यासाठी वेळ तर लागेल ना. मग दोन्ही गोष्टी मॅनेज करणं थोडस कठीण जात आहे मी मान्य करतोय, पण करायचं आहे. मग अशा वेळेस सेमिस्टर किंवा बोर्ड साठी मी देतोय तेवढेच प्रश्न करायचे. CET साठी सगळं करावं लागतंय बरं का, पण बोर्ड साठी जेवढं देतोय तेवढं करा ना. आनंद एवढ्या गोष्टीचा आहे मला, की दिवाळीच्या आतच तुम्ही अभ्यासाला लागलाय, नाहीतर मी हे ज्या व्हिडिओ अपलोड करतोय ना, हे माझे कधी सुरू होतात माहितीये का, जानेवारी महिन्यात, ते आता ऑक्टोबर मध्येच करतोय मी, याचा अर्थ रिझल्ट जबरदस्त लागणार आहे. पण एक काम करा, तुम्ही हे आपलं चॅनल तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करा, चांगल्या मित्रांबरोबर. काय होतं, मी ग्रामीण भागात जातो ना रे गायडन्स लेक्चर देण्यासाठी,
मुलांना ना माझं चॅनल माहितीच नसतं. माझ्यासमोर 200-300 मुलं बसलेत पण मला ओळखत नाहीत. मला जाऊ दे. ज्यांचे मिलियन मिलियन सबस्क्रायबर आहेत हे सुद्धा ग्रामीण भागात माहीत नाहीये मुलांना. त्यामुळे प्रसार तर करायचा आहे, कष्ट घ्यावे लागते मला माहिती आहे. लवकरच लवकरच 2,432,000 फक्त सबस्क्रायबर उरलेत. ओके, 2-3 दिवसातच व्हायला पाहिजे तसं बघितलं तर. पण जाऊ दे, ग्रोथ आहे, स्टेडी ग्रोथ आहे आपली. तुमच्या प्रेमामुळे सगळं शक्य आहे. तुम्ही पण अभ्यास करा, रिझल्ट चांगला हवाच आहे. ऑल द बेस्ट.